नमस्कार, संवाद मीडियामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम नवरात्रोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. महिलांना म्हणजेच नवदुर्गांना आज आपण भेटणार आहोत. त्यापैकीच आज आपल्यासोबत आहेत राणीसाहेब यशोधरा राजे मुधोजी राजे भोसले, नागपूर सिनियर भोसला पॅलेस महाल नागपूर. आज यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत आपण. तर राणीसाहेब, संवाद मीडियामध्ये आपणास खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आज आपण जागर स्त्रीशक्तीचा या संकल्पनेतून समाजातील नवदुर्गांना भेटणार आहोत आणि आजपासून नवदुर्गा उत्सवाला सुरुवात देखील झाली आहे. तर मला सांगा, सर्वप्रथम लग्नापूर्वीचा प्रवास आणि या भोसले घराण्यात आल्यानंतरच्या प्रवासाबद्दल आपण काय सांगाल? शालेय शिक्षण माझं धुळ्याला झालं. माझं माहेर धुळ्याचं, कदम मांड्यांचं. शालेय शिक्षण मी तिथे पूर्ण केलं आणि महाविद्यालयीन शिक्षण मी पुण्याला SNDT कॉलेजला केलं. त्यानंतर कॉलेजला माझं BA पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर 2 वर्षांनी माझं लग्न झालं आणि मी इथे नागपूरकर भोसल्यांच्या घराण्यात सून म्हणून आले. त्यानंतरचा जो माझा प्रवास आहे तो म्हणजे आज त्या प्रवासाला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. हा प्रवास ऐतिहासिक प्रवास पण म्हटला जाईल, कारण इतिहासाशी जुळलेल्या ह्या भोसले राजघराण्याला बरेच लोकांना माहीत आहे. म्हणजे नागपूरकरांना तर आहेच, पण बऱ्याचशा लोकांना माहीत आहे की आज हे आमचं नागपूरकर भोसल्यांचं जे घराणं आहे हे शिवाजी महाराजांच्या सख्या काकांचं घराणं. आमचे तसे महाराष्ट्रामध्ये 4 घराणे आहेत. नागपूर, साताऱ्याची आमची मुख्य गादी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, कोल्हापूर आणि तंजावर हे आमचे 4 घराणे आहेत. आणि आमच्या आडनावाच्या पाठीमागे भोसले लागतं. भोसल्यांचा राज्याचा इतिहास तर खूपसा, म्हणजे आता TV मुळे जे सिरियल्स लागले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना त्याची आता माहिती मिळालेली आहे. थोडासा हा आमचा जो नागपूरकर घराण्याचा इतिहास आहे हा थोडासा त्यापासून वेगळा राहिलेला आहे. पण 1735 ह्या गादीची स्थापना झाली. इथे पहिले गोंडांचं पण वास्तव्य होतं आणि त्यांनी जी मदत, त्या गोंड राणींनी जी मदत मागितली होती नागपूरकर, ते पहिले जे रघुजी महाराज होते त्यांना त्यांनी मदत मागितली आणि मग रघुजी महाराजांनी ही गादी इथे स्थापन करून त्यांचंही रक्षण इथे नागपूरमध्ये केलं. आणि तेव्हापासूनचा तो भोसल्यांचा प्रवास इथे सुरू झालेला आहे. तो आस्थागायत चालू इथे आल्यानंतर तसं मी एक सांगू इच्छिते की जी जुनी घराणी आहेत त्यांना काही मर्यादा असतात. त्या आपल्याला त्या मर्यादाच्या ह्याच्यात राहून सर्व कार्य करावे लागतात. तरी पण आमच्या घराण्यात पहिल्यापासून हे कार्य होत आलं, कारण की भोसल्यांनी, खास करून नागपूरकर भोसल्यांनी जनतेसाठी खूप काही केलं. तेव्हापासून इथे जे शहराची जी उन्नती केल्या गेली, इथे बऱ्याच विविध जुन्या वास्तू पण आहेत नागपुरात, तर त्या नागपूरकर भोसल्यांनी बरीचशी मंदिरं बांधली, बरीचशे बाकीच्या गोष्टींची पण इथे हे केलेली आहे. पण त्यातल्या त्यात लोकांसाठी पण त्यांनी खूप कार्य केलं आणि आम्हालाही त्यातूनच प्रेरणा मिळते आणि त्या त्या अनुषंगाने आम्ही पण हे कार्य पुढे चालू ठेवावं म्हणून एक सोशल ह्याचं, म्हणजे काही ठिकाणी आम्ही लायन्स क्लबशी जुळलेले आहोत, काही आता आम्ही मराठा महिला मंच पण चालवतो आहोत आणि असे बरेच अनेक विविध संस्थांना मदतीचे कार्य आमचे चालूच असतात. तर त्या महिलांसाठी बरेचसे कार्य आम्ही त्या अंतर्गत. या महालात शस्त्रागृह आहे आणि आत्ताच आपण त्या शस्त्रागाराला भेट देऊन आलोय. तर या शस्त्रांचा इतिहास आणि नवरात्रात होत असलेल्या पूजनाबद्दल आपण काय सांगाल? आपण ज्या शस्त्रागाराला भेट दिली ते शस्त्रही त्या काळातले लढाईच्या वेळेसचे काही शस्त्र त्याच्यामध्ये आहेत, जे आजपर्यंत आम्ही सांभाळ केलेलं आहे. दरवर्षी ह्या शस्त्रांची नवमी दिवशी पूजा होते. त्या शस्त्रांच्यासाठी परंपरागत जे आमचं आजपर्यंत जे चालत आलं नवरात्रामध्ये
नवरात्रही आमच्या इथे आगळं वेगळं नवरात्र असतं आणि ती परंपरा अजून आम्ही चालू ठेवलेली आहे पिढ्यानपिढ्या. त्यामधीलच एक भाग हा आहे की शस्त्रपूजन हे आमच्याकडे नवमीला होतं. इतरत्र बहुतेक ठिकाणी आपल्याला ते दसऱ्याला बघायला मिळतं, पण खास करून शस्त्रपूजनाचा नवमीचा दिवस आमच्याकडे असतो आणि ह्या शस्त्रासाठी बली पण दिल्या जाते. कारण की त्या काळात लढाया व्हायच्या आणि तेव्हाही शस्त्र पूजल्या जायची, पण ते नेहमी चलतीत असायचे. पण आता जे शस्त्र आहेत ते ठेवल्या जातात आणि त्यासाठी त्यांची साफसफाई करणं, हे सर्व करणं, त्यांची पूजा, त्यांना मान सन्मान आजही आमच्याकडे दिला जातो आणि ती परंपरा आजतागायत आम्ही जतन केलेली आहे. नागपुरातील शिवराज्याभिषेक मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, त्याबद्दल काय सांगाल? शिवराज्याभिषेक आणि त्याबद्दलचं जे सांगायचं म्हणजे लहान तोंडी मोठा घास, छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर म्हणजे पूर्ण देशालाच प्रेरणा मिळते आहे आणि त्यांनी केलेलं कार्य फार महान होतं. जे काही आपण थोड्या प्रमाणात त्यांची जयंती आज मनवतो ती फार थोड्याशा प्रमाणात आहे. एक छोटेखानी हे कार्यक्रम आमचा इथे वाड्यामध्ये पण असतो आणि मोठ्या प्रमाणात आम्ही पूर्ण मराठा समाजाकडून जो कार्यक्रम घेतला जातो तो आमच्या इथे गांधी गेटजवळ शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या तिथे पुतळ्याचा तिथे अभिषेक होतो सकाळी. तो जवळजवळ म्हणजे 50 लिटर दुधाने तो अभिषेक घातला जातो. मंत्र वगैरे सर्व तिथे म्हटल्या जातात आणि त्यानंतर तिथे कार्यक्रमाला सुरुवात होते. सर्व मराठा बांधव बंधू भगिनी तिथे जमतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे छत्रपतींची जयंती साजरी करण्यात येते. बरं, आता हा जो प्रवास आहे ह्या प्रवासामध्ये दरवर्षी आपण साजरा केले जाणारे उत्सव आतापर्यंतचे, म्हणजे वर्षभर आपल्या हिंदू समाजामध्ये दर महिन्याला किंवा प्रत्येक 2 महिन्यानंतर एक उत्सव हा असतोच असतो आणि तो प्रत्येक उत्साह आपण तेवढ्याच उत्साहाने साजरा करत असतो. तर आता ही जगभरात पसरलेल्या जी जो संसर्ग आहे कोरोनाची आणि आता जी परिस्थिती ओढवली आहे आणि ह्या परिस्थितीमुळे जेव्हा आपण घराच्या आतमध्ये बंद झालेलो, यंदा कोरोनामुळे प्रत्येक गोष्टीला बऱ्याच मर्यादा आल्या आहेत, तर अशा परिस्थितीत सण समारंभ साजरे करण्याकडे आपण कसे बघता? त्यावर आपण काय भाष्य कराल? तसं तर ह्या करोना काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी करू शकले नाहीत लोक, पण त्यातल्या त्यात ज्याच्यामध्ये स्वतःमध्ये उत्साह आहे त्यांनी छोट्या प्रमाणात का होईना हे सगळे उत्सव आपल्या घरच्या घरी, म्हणजे त्या करोनाच्या दायऱ्यात राहून सुद्धा काही काही लोकांनी साजरे केले आणि करावे. आणि माझं एक असं मत आहे की ह्या करोनाने पण दाखवलं सर्व जनतेला वगैरे पण सर्वांना दाखवलं आहे की आपली जी जुनी जी परंपरा आहे ती टिकवणं आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे. शिक्षण तर महत्त्वाचं आहेच आणि आजकालचं हे ऑनलाईन आता जे झालेलं आहे सगळं हे ठीक आहे, पण माणसाच्या जीवनात त्याचा जो अनुभव तो हेच सांगतो की माणसाला संस्कार असणं फार गरजेचं आहे. आपला भारत देश जो आज करोनाच्या ह्या एवढ्या महामारीतून, म्हणजे मी जे बघते की इतर देशांपेक्षा आपण खूप बरेच सुरक्षित आहोत, ते यासाठीच की आपण आपल्या ज्या जुन्या परंपरा आपण सर्वजण चालवतो आहोत त्या परंपरेमुळे आपण करोनापासून खूप सुरक्षित आहोत. आणि ही ईश्वराचीच कृपा म्हणावी लागेल की आपण ह्या जे आपण सणवार वगैरे साजरे करून जे सगळं करून आनंद उत्साह आपण जे साजरे करतो आहोत आज, ते हे सर्व देवाची कृपा आहे आणि त्या परंपरेनुसार आणि त्या संस्कारांनी आपण चालत आलेलो आहोत, तर तेच आज करोनाने पण आपल्याला दाखवून दिलं. आता तर बघण्यात जे येतं आहे ते सगळीकडची मंदिरं वगैरे बंद झालेली असल्यामुळे थोडंसं लोकांना असं वाटतंय की नवरात्रापर्यंत तरी ती मंदिरं उघडतील की नाही. जे मुख्य जे स्थान आहे तुळजापूर, कोल्हापूर, माहूर, आपली जी 3.5 पीठं म्हणून जे आपण बनवल्या जातं, आपण जे म्हणजे ज्यांना जास्त म्हणजे मान्यता येतं महाराष्ट्रामध्ये, तर लोक वाट बघतायत की ती मंदिरं कधी उघडी होतील आणि आपण कधी देवाचं दर्शन करू शकू घेऊ शकू यासाठी लोक वाट बघत आहेत.
जरी ते मंदिर उघडे नाही झाले तरी मला असं वाटतं की घरच्या घरी का होईना सर्वजण नवरात्र अगदी उत्साहात साजरी करतील. आणि खास करून महिला तर म्हणजे त्यांचा उत्साह कुठे कमी दिसत नाहीये, कारण आतापर्यंतचे जे सण या वर्षी अधिक मास आलाय, परंतु श्रावणामध्ये जी सण येऊन गेली त्यामध्ये त्यांनी अगदी उत्साहाने सगळी सण साजरी केली. तसंच नवरात्र, दिवाळी, पुढची येणारी सण पण साजरी करतील. करोनाला न घाबरता आपलं सोशल डिस्टन्सिंग आणि स्वतःची काळजी घेऊन आपण तेही करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की पुढचा उत्सव पण आपले अगदी उत्साहाने असेच साजरे होतात. राजघराण्याकडून चालवत असलेल्या संस्थांबद्दल आणि उपक्रमांबद्दल काय सांगाल? ह्या घराण्याने तर बऱ्याचशा संस्था आज तक चालवल्या आहेत आणि अजूनही महाराज ह्या बऱ्याचशा संस्थांशी जुडलेले आहेत. त्या अनेक संस्थांमध्ये विविध प्रकारचे कार्य आजही होतात. प्रत्येक ठिकाणचे म्हणजे एवढं सांगणं तर आता कठीण आहे, पण आम्ही जे कार्य करतो ते लहान मुलांपासून तर सिनियर सिटिझन्सपर्यंत हे कार्य केलं जातं. त्या संस्थांमध्ये बरेच म्हणजे एकच समाजाला धरून ते संस्था नाही, सर्व समाज बांधव त्याच्यामध्ये आहेत सामील. आणि आम्ही पण हे मानणारे आहोत की एकीने जे कार्य आपण करू शकतो फक्त मराठ्यांसाठीच नाही तर इतरत्र सर्वांसाठीच जे कार्य आमचं चालू आहे ते विविध संस्थांमध्ये आजतागायत सुरू आहे आणि प्रयत्न करू की यापुढेही ते चालू राहील. मराठा आरक्षणासंदर्भात आपण काय बोलू इच्छा? मराठा आरक्षणासंदर्भात माझं मत हे आहे की हे फार गरजेचं आहे. काही वक्तव्यांनी जे भाष्य मध्ये केलं होतं की मराठ्यांना आरक्षण का हवं, पण माझं म्हणणं हे आहे की मराठ्यांना आरक्षण का नसावं. जेव्हा आपण ह्या देशामध्ये सर्वांना जेव्हा एक मानतो आणि सर्वांच्या ह्याच्याने जेव्हा प्रत्येकाला जेव्हा वेगवेगळं आरक्षण त्यांनी दिलेलं आहे तर त्यामध्ये मराठाही आलाच, तर मराठ्यांना आरक्षण का नसावं? त्यांच्याही मुलांना वगैरे काही प्रॉब्लेम्स येतात आणि प्रत्येकाला त्याची क्वालिटी आणि हे बघून जर त्याची कॅपॅसिटी बघून जर कोणची गोष्ट दिल्या गेली तर यात वाईट आणि वावगते काय आहे? आज जो महाराष्ट्र उभा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, हे कुणीही विसरू नये. आणि शिवाजी महाराजांमध्ये तर जाती धर्माचा भेद नव्हताच, त्यांनी हा भेद कधीच केला नाही. मग आजचे राजकारणी लोक हा भेद का करत आहेत? आरक्षण हे जरुरी आहे आणि ते सर्व समाजाच्या लोकांना मिळावं आणि खास करून जे मराठ्यांबरोबर जो अन्याय झालेला आहे त्यांना ते मिळणं तर फार आवश्यक आहे. कारण सर्व स्तराचे लोक ह्या समाजामध्ये देखील आहेत, काही काही तर खूपच गरजू आहे. शासनाकडून आमच्या ह्याच अपेक्षा आहेत की लवकरात लवकर तर त्यांनी हे सर्व आरक्षण लागू करावं, सर्व बाबींवर त्यांनी विचार करावा आणि लवकरात लवकर हे आरक्षण त्यांनी मान्य करावं. कारण की ह्या गोष्टीचा आता म्हणजे अतिरेक यापेक्षा जास्त होऊ नये आणि सर्व कार्य जे आहेत ते शांततेत पार पडावे म्हणून शासनाने याकडे जास्त दुर्लक्षही करू नये आणि जेवढं शक्यतो लवकर त्यांना जेवढी हे देता येईल तेवढी त्यांनी शासनाने मदत करावी आणि ह्या कार्याला कुठेतरी एक फुलस्टॉप मिळेल असं करावं. कारण की मराठ्यांना जाग व्हावं लागलं इथपर्यंत त्यांच्यावर ही वेळ पुन्हा येऊ नये. कारण जे अन्याय झाले मागील काही काळात जे अन्याय झाले ते आता पुन्हा होऊ नये यासाठी शासनाने लवकरात लवकर काहीतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की जे मराठे आरक्षण मागतायत त्यात गैर काहीच नाही, शासनाने याचा विचार जरूर. एकीकडे दुर्गादेवीचे पूजन केले जाते आणि दुसरीकडे त्याच स्त्री शक्तीचा अपमान करून दुय्यम दर्जा दिला जातो, यावर आपलं काय मत आहे आणि महिलांवरील वाढत्या अत्याचारावर आपण काय सांगाल? आज जी समाजात महिलांची स्थिती आहे ती मला असं वाटतं की त्या स्थितीला कुठेतरी काही काही, मी सर्वच नाही म्हणत पण काही काही महिलाही जबाबदार आहेत.
महिलांना दुय्यम स्थान तर द्यायला नकोच, कारण की आजची जी महिला आहे ती सर्व दृष्टीने सशक्त झालेली आहे. पुरुषांच्या बरोबरीने ती सर्व करू शकते. प्रत्येक क्षेत्रात महिला आलेली आहे. असं कुठलंही क्षेत्र आपल्याला सापडणार नाही की ज्याच्यामध्ये महिला कार्यरत. तर पुरुषांनी हे समजून घेतलं पाहिजे की त्यांची जी शक्ती आहे, एक महिला हवं तर काहीही करू शकते. कारण एक महिला घरही चालू शकते आणि ती बाहेरही सर्व करू शकते, आपल्या परिवाराला ती सांभाळू शकते. एवढी मजबूत आजची महिला आहे. तिचं शिक्षण, तिचं कार्य याला कुठेही म्हणजे आपण जे म्हणतो सक्षमीकरण, हा महिला सक्षमीकरण, त्याला कुठेही अंत नाही. ती तसं तर सर्व महिला ज्या आहेत त्या पुरुषांच्या बरोबरीने कार्य करतात. फक्त माझं सर्व महिलांना एकच म्हणणं आहे की आपण त्यांच्या बरोबरीने कार्य करतो आहोत, एकमेकांना आपण स्वतः एकमेकांची इज्जत पण केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की महिलांनी आपली गरिमा राखून, आपल्या मर्यादेत, आपल्या चौकटीत राहून सर्व कार्य जर केलं तर आज सर्व महिलांकडे सन्मानाने बघितले जाईल. देशभरातील महिलांना जो मान आपण अपेक्षा करतो तो सन्मान आपल्याला आपण स्वतःच दिलवू शकतो, हे मला असं सांगावसं वाटतं सर्व महिलांना. म्हणून आपण आपल्या मर्यादेत राहून, आपल्या चौकटीत राहून जर असंच कार्य करत राहिलं तर मला नाही वाटत की कुणी आपल्याला दुय्यम स्थान यापुढे देऊ शकेल. आपण त्यांच्या बरोबरीने येऊन पोहोचू. महिलांवरती वाढणारे अत्याचार, मग ते म्हणजे कर्मचारी काम करण्याचं ठिकाण असो किंवा समाज असो किंवा अवतीभोवती किंवा घरातही, तर अशा वेळेस त्या ठिकाणी त्यांना डॉमिनेट केलं जातं किंवा त्यांचं त्या सुरक्षित नाही, तर त्यांच्या सुरक्षितेबाबत शासनाने काय काय उपाय केले पाहिजेत, किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे लोकप्रतिनिधींनी पण काय केलं पाहिजे आणि एक सामाजिक भान ठेवून प्रत्येक व्यक्तींनी त्याच्या संदर्भात काय काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा काय केलं पाहिजे कार्य सुरक्षित महिला सुरक्षिततेसाठी. महिला सुरक्षितेसाठी सर्वात पहिले महिला सर्व महिलांनी आपल्या स्वतःला, जेव्हा आपण सर्व गोष्टी शिकतो तर आपलं स्वतःचं प्रोटेक्शन पण करणं आपण शिकायला हवं. हिम्मत ठेवणं हे फार गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा ह्या बाहेर घराच्या बाहेर पडतो, आता बऱ्याच ठिकाणी महिला घरात नसून पहिले हाऊसवाईफ होत्या, आता बऱ्याचशा महिला बाहेर पडू लागल्यात, सर्व कार्य त्या करू लागल्यात. तर त्यांना चौकस राहणं फार गरजेचं आहे. लोकांना ओळखून राहणं, चौकस राहणं, आपली सुरक्षा त्या स्वतःही करू शकतात. बऱ्याचशा ठिकाणी आपण बघता, जसं एक उदाहरणार्थ मी सांगते की संघामध्ये ज्या महिला जुळलेल्या आहेत त्यांना स्वतःला कसं प्रोटेक्ट करावं ही स्पेशल ट्रेनिंग दिली जाते. आणि तिथे जर त्या महिलांकडे आपण जर बघितलं तर बघताना आपल्याला वाटेल की अगदी साधारण महिला आहे, पण जेव्हा केव्हा तिच्यावर अशी काही वेळ प्रसंग येतो ती आपलं स्वतःचं स्वतःची सुरक्षा ती स्वतः करू शकते. तर ह्यासाठी फक्त संघात जाणंच गरजेचं नाही आहे. प्रत्येक महिला हे बघून आपण स्वतःची सुरक्षा आपण स्वतः ती करू शकते. परंतु शासनाने जे काही कायदे कानून जे काढलेले आहेत त्याबद्दल शासनालाही चौकस राहणं गरजेचं आहे. कारण न्यायव्यवस्था आपल्या देशाची जी ज्या पद्धतीची न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेमध्ये कधी कधी महिलांना कधी पुरुषांना न्याय मिळणं ह्या गोष्टींसाठी फार उशीर होऊन जातो. आणि समाजात जेव्हा आपण वावरतो तेव्हा जेव्हा आपल्याला जर वाटत असेल की आपली सुरक्षा आपण स्वतः करावी आणि लोकांनी आपल्यापर्यंत त्या नजरेने पाहू नये तर त्यासाठी आपण स्वतःच तेवढ्या सन्मानाने वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे. यासाठी ही स्वतःची मदत आपण स्वतःही करू शकतो अशा प्रकारे की पुरुषाची वाईट नजर आपल्याकडे पडणार नाही, यासाठी आपल्याला आपण स्वतःही कारणीभूत कधीतरी कुठेतरी असतो. कारण जेव्हा आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो तेव्हा एक गोष्ट आपण विसरून जातो की आपली जी देशाची संस्कृती आहे, भारताची जी संस्कृती आहे, ती सर्व महिलांबद्दल आम्ही बरेचसे उपक्रम महिलांसाठी राबवले आहेत.
त्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये आम्ही कार्य केलेले आहेत, विविध ठिकाणी आम्ही कार्य केलेले आहेत. चूल आणि मूलची जी पहिली जी कॉन्सेप्ट होती त्यातून आम्ही बऱ्याचशा महिलांना बाहेर काढलं, त्यांना आपल्या सोबत घेऊन त्यांच्यासोबत ते कार्य आम्ही बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. आणि महिलांमध्ये जनजागृती करणं, स्लम एरियामध्ये जाऊन तेथील महिलांसाठी पण बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत. हेल्थ चेकअप कॅम्प, आय चेकअप कॅम्प, बरेचसे ऑपरेशन्स वगैरे पण आम्ही त्यांचे, महिलांचे डोळ्याचे ऑपरेशन्स, काही त्यांच्या ह्याच्या संदर्भात म्हणजे महिलांशी जे जुळलेले आजार असतात त्या संदर्भात पण बरेचसे अवेअरनेस कॅम्प आम्ही घेत राहतो. आणि वर्षभर आमचे हे उपक्रम चालतच राहतात. बरेचसे लहान मुलं पण आम्ही ॲडॉप्ट केलेले आहेत. एवढंच काय तर गावच्या गाव आम्ही ॲडॉप्ट करतो. आमच्या काही संस्था अशा काही आहेत की तिथे विविध उपक्रम हे वर्षभर राबवले जातात आणि त्याशी त्या संस्थेशी काही महिला काही पुरुष असे सर्वच जुळलेले आहेत आणि त्या अंतर्गत आम्ही हे सगळं कार्य आमचं चालू असतं. एक आमची संस्था अशी पण आहे ज्याच्याशी आम्ही जुळलेलो आहोत, त्या संस्थेशी लायन्स क्लब म्हणून आम्ही त्या संस्थेशी जुळलेले आहोत. तर त्या क्लबच्या अंतर्गत बरेचसे कार्य आमचे वर्षभर चालू असतात. म्हणजे रेड लाईट एरियाच्या महिलांसाठी सुद्धा ही संस्था दरवर्षी नित्यनेमाने कार्य करत असते आणि त्या व्यतिरिक्त वार्षिक उपक्रम त्यांचे राबवले जातात. त्याच्यामध्ये ब्लडचे रक्तदान शिबिरं वगैरे पण घेतल्या जातात, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि इतरत्र काही वाटप केल्या जातं. जे जुन्या कपड्यांचं वाटप असतं ते केल्या जातं, गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकाचं, गणवेशाचं, युनिफॉर्म जे आहेत स्कूल युनिफॉर्म, स्लम एरियातल्या मुलांना हे मिळत नाही आणि तिथे तेही त्याचंही वाटप आम्ही करत राहतो, पुस्तकाचं वाटप करतो. कुठे वॉटर कूलर्स वगैरे मशीन्स जे आहेत त्या गरजू असतात आजकाल शाळांना, आणि फिल्टर्सचं पण फार गरजेचं झालेलं आहे आजच्या युगामध्ये. जे दूषित आपण जे सगळं बघतो पोल्युशन आणि पाण्यामध्ये तर जास्त पोल्युशन झालेलं आहे, तर त्यासाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व ते सर्वांना मिळालं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आम्ही वृद्धाश्रमांमध्ये सुद्धा वयोवृद्धांना पण मदत करतो. सिनियर सिटीजन्स ज्यांना आजकाल त्यांच्याकडे दुर्लक्ष फार केलं जातं, म्हणजे घरातून त्यांना जे काही मिळत नाही ते अशा संस्थांमध्ये जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही दरवेळेस करत राहतो. अशा प्रकारे बरेचसे उपक्रम आमचे हे चालूच असतात. त्यासाठी बऱ्याचशा महिलांना आम्ही जागृत केलेलं आहे आणि त्यांचं अविरल कार्य आमचं सुरू आहे. ह्या कोरोना काळामध्ये म्हणजे जे आतापर्यंत तुम्ही म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे विविध प्रकारे आपण उपक्रम राबवत असता, त्या कोरोना काळामध्ये आपण राबवले आहेत का? म्हणजे सॅनिटायझर वाटप असो, मास्क वाटप असो. हा, ह्या कोरोना काळात सांगायचं म्हटलं तर आम्ही सर्वात पहिले सुरू केलं ते आमचं कोविड किचन आम्ही सुरू केलं. लोकांची जी गरज होती, आमच्या खास करून जी महाल एरियामधील लोक होते तिथे लेबर क्लास लोक खूप आहेत आणि कोरोनाची जी महामारी आली आणि त्यात अचानक जे सर्व बंद करण्यात आलं त्यामध्ये त्या लोकांना खूपच त्यांची गैरसोय झाली. तर अन्न वाटपचं काम आम्ही सुरुवातीला सुरू केलं आणि ते आमच्या महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टकडून त्याची पहिले सुरुवात नागपुरात झाली आणि त्यानंतर बऱ्याचशा विविध संस्थांनी हा उपक्रम इथे चालू केला. त्या अंतर्गत आम्ही भोजनदान तर करतच होतो पण त्यानंतर मास्कचं वाटप पण झालं, सॅनिटायझरचं वाटप झालं. एवढंच काय तर बरेचसे एरिया सॅनिटाईज करण्याचं काम सुद्धा आमच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी, बऱ्याचशा लोकांनी ते सतत 2 महिने राबवलंय आणि त्यांच्या ज्या ज्या गरजेच्या वस्तू ज्या ज्या एरियात मिळत नव्हत्या पूर्ण संपूर्ण नागपूर भर हे कार्य आमचं कोणत्या आणि कोणत्या रूपाने सुरू होतं. जुन्या परंपरेच्या ह्याच्यात जर बघितलं तर नागपूरकर भोसल्यांचे एक आगळी वेगळी अशी परंपरा इथे नागपुरात आपल्याला बघायला मिळेल आणि ती म्हणजे नागपूरकर भोसल्यांनी बसवलेला हाडपक मस्कऱ्या गणपती. हा गणपती पितृपक्षातल्या चतुर्थीला बसतो आणि द्वादशीला उठतो. त्या 10 दिवसात नागपूरकर भोसल्यांनी युद्धावरून आल्यावर त्यांना गणपतीचं दर्शन मिळालं नाही म्हणून हा गणपती त्यावेळेस बसवण्यात आला
ह्या गणपतीला 265 वर्ष होत आहेत आणि आजही तो गणपती अगदी त्याच भव्यतेने त्याच त्याच्या शानने बसवल्या जातो. फक्त ह्या वर्षीच करोना काळामुळे त्याचे कार्यक्रमामध्ये थोडेसे एक सीमित दायऱ्यामध्ये ते केल्या गेले. परंतु ह्या हा गणपती म्हणजे उत्सवासाठी खास आहे आणि त्यात मजा वगैरे सर्वांना म्हणजे एक मस्कऱ्या त्याचं जे नाव आहे तर तिथे मस्करी आणि बरेचसे विविध कार्यक्रम राबवण्यात येतात आणि त्यासाठी ह्या गणपतीची स्थापना नागपूरकर भोसल्यांनी केलेली आहे. सर्वांना मी एवढं सांगू इच्छिते की करोना तर करोनाची जी महामारीचा जो आपल्यावर प्रसंग आलेला आहे त्यातून आपल्याला स्वतःला सांभाळायचं आहे, स्वतःची सुरक्षा करून घ्यायची आहे आणि ती कशा प्रकारे करायची हे आता मला नाही वाटत की सगळ्यांना जास्त सांगण्याची गरज आहे. पण सॅनिटायझेशन आणि काही गोष्टींचं जर आपण थोडीशी काळजी घेतली, मास्क वापरणं बाहेर निघताना वगैरे किंवा घरातही आपण हे जर वापरत राहिलं, स्वतःच्या तब्येतीची काळजी आणि जुन्या पद्धतीप्रमाणे जे काही चालू आहे आपलं तेही करत राहिलं तरी मला वाटतं यापासून आपण खूपशी सुरक्षा आपण करू शकतो. काही काढ्याद्वारे काही कधी दूध हळद वगैरे घेऊन घरगुती औषधांनी पण आपण याची पुष्कळ प्रोटेक्शन आपलं होतं याच्याने. आणि मुख्य म्हणजे मास्क वापरा बाहेर निघताना, हे फार गरजेचं आहे कारण बाहेरच्या हवेत जे करोनाचे जंतू आहेत किंवा इतर काही आजार आजकाल व्हायरल पण खूप होऊ लागलेले आहेत, यापासून आपण स्वतःची सुरक्षा करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर जरूर जरूर वापरा. खूप खूप धन्यवाद राणी साहेब. राणी साहेबांनी आज आपला नागपूर महालचा इतिहास, त्यासोबतच त्यांनी राबवलेले सामाजिक उपक्रम, त्यासोबतच त्यांनी साजरे केलेले उत्सव आणि दरवर्षी साजरा करण्यात आलेल्या उत्सवाचं आणि यंदाच्या उत्सवात काय फरक आहे तेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर कोरोना काळामध्ये कशी सुरक्षा आपण केली पाहिजे आपली स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची आणि सर्व समाजाची, तर ह्याबद्दलही त्यांनी आपल्याला एक आवाहन केलेलं आहे, एक संदेश त्यांनी दिलेला आहे. तर त्याबद्दल मी संवाद मीडियाकडून त्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा.